Sony LIV. We live to entertain. Download the app. Sony LIV app download kara. Sony LIV. We live to entertain. विनोदाच्या जागांचा सातबारा आणि मानाचे फेटे मिळवून या आठवड्यात कॉमेडीचे जहागीरदार कोण ठरणार हे आपल्याला या भागाच्या शेवटी कळणार आहे. तेव्हा या सगळ्यांना खूप शुभेच्छा देऊया आणि लागलीच आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे वळूया. मैं तुझको मिलने आऊ क्या, बोल मैं हलगी बजाऊ क्या, असं म्हणणारा रोहित चव्हाण महाराष्ट्रभर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. आज तो इथे हलगी बाबा नावाचा तांत्रिक बनलाय आणि त्याच्यासोबत आहे आपली हास्य बुद्रुकची दमदार जोडी फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता. काय वाजवायला लागलाय तुम्ही? मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा. अरे तर गप्पीचे कंटांगलंग टक्कळंग 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 रपक डंगळंग टक रपक डंगळंग टक रपक डंगळंग टक डंगळंग 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 मला सांग तुझं नाव काय? माझं नाव गौरव मोरे फ्रॉम फिल्टर पाडा टाणा ना. मला सांग तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय? बाबा माझ्या बायको सांगत भुजत आहे माझ्या बायकोच्या अंगात. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. नाही बाबा, तू फक्त काम कर, जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढे उभं कर. तुम्ही नंतर नाही म्हणायचं ना. अरे नाही नाही, हे अजिबात घाबरायचं नाही. अरे हुड, तू बायकोला घेऊन ये. अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज. एवढा कॉन्फिडन्स? ठीक आहे. अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटली मध्ये कोंबलंय. मूलभूत म्हणजे भूताचं पिल्लू. भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो. तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये. प्रसाद खांडेकर. मी नाही, मी नाही. पाहुणा काय बोलला तुम्ही? नाही नाही, आम्ही चर्चा करतोय. प्रसाद खांडेकर काय बाय नाचली. वा बाय वा, एक नंबर. तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर. काय आदा होती तुमची, काय आदा होती, वा काय आदा, काय आदा. अरे हे महाराष्ट्र केसरीची गदा. धन्यवाद बरं का पाहुणा. कोणच्या गावचं म्हणायचं तुम्ही? हे आपलं हित नाही. मी कुठलं हे हात काढू नका. मी इथला करार कर. सातारा, सातारा. अगो बाबू, सातारा कडचं. खाली बस की आता काय गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही तिकडचंच आहे? म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली. तू माझी मारलेली सोडतोय. बोला माझी आहे. शेतात काय लावलंय? आता बघा शेतात ऊस आहे. आता ऊस एवढा मोठा झालाय, आत गेलं काहीच दिसत नाही. अरे ते तुला कळत नाही का मी बिझी आहे. उठ, उठ, तुझ्या बायकोला घेऊन ये जा. अरे ती माझीच बायको आहे. इतकं जोरानं का रडलं? हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलंय बघा. धड 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 धड
सगळं खरं आहे, पण धूर इकडनं निघत होता. तर सांगू का बाय, तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल, पण माझ्या काळजात नव फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता, कशी ही काय अशी रत्नकण गपकी छकण गाडगी ना चिग्गार कर गाडगी ना गाडगी ना गाडगी ना चिग्गार कर गाडगी ना गाड रप्पळक डांगळंग 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 रक डांगळंग डांगळंग डांगळ हकक डांगळंग टाकळक 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 टाक डंगे टाकळक रंगळंग डांग रंगळक टाकळ रंगळक टाकळ रंगळक 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 काय म्हणला रंगळक तू रंगळक कर काय म्हणत होता. ही बायको का तुझी? हा नशिबवान आहेस तू. मी? अरे एक नंबर बायको आहे तुझी. हा पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय काय? मी आहे ना. हा मला तू स्पष्ट सगळं सांग, भूत येतं कधी आणि किती वाजता येतं? किती वाजता येत म्हणजे ती ऑलरेडी आलंय. हा तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्यांना असणारीच भूत येत आहे. अयो मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे? मग अले का लॉटरी लागली आहे तुला. नो लॉटरी. कसली लॉटरी? लय महागाची लॉटरी आहे. काहीतरी तुम्ही नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ती काय फरमाईश करणार नाही, जातो इकडनं. साप दिशी लावी ने साप दिशी. असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? आणि अशी आल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिकसून बोलते तू. असं खिकसून बोलायचं नसतं, तिच्यावर असं ठाव करून ओरडायचं नसतं, नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे, एक अशी मस्त पैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणतोय? चला बिदागी काढ. थांबा बसू दे तुम्ही. बसा लवकर. तोंडानं वाजवलं का? बसू द्या बसू द्या, बैठकीला बसतो. मी नाही तर कोण? हा बिदागी. बिदागी बिदागी काय बिदागी? मायला बिदागीच्या ही घ्या. अग बाई या पावलीच काय म्हणणं ऐकू तरी. या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव, आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली एवढ्या एवढ्या पैशात एवढंच मिळत. पैसे तेवढंच होतात माझ्याकडे. जिथं पैसे नसतात तिथं सुगंध थांबायची सुद्धा नाही, सुगंध चालली. गौऱ्या काय? गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही असं आलो तू. हे कोण आहे? थुत्तर तोंड. थुत्तर तोंड म्हणली तुला बोलली. मला नाही म्हणली, तुला म्हणली थुत्तर तोंड्या. नाही थुत्तर तोंड्या तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड म्हणती, तू थुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. तर आहे हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते, मग ही पैसे घेऊन जाते परत देत नाही. ए गौऱ्या काय 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 सुगंध कोण? मला माहिती. सुगंध कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही. मी कसला डेंजर प्रॉब्लेम आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा, असा काहीतरी मंत्र म्हणा ना, ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पहिलवान गेला पाहिजे. मी कुठं जाणार आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार? कोण मला? यो काढणार आहे म्हणते. हा काढणार मला. यो काढणार आहे. तू काढणार मला? नाही नाही. रंबळंग डंबळंग ढाप. मी नाही काढू शकत. रंबळ अहो तुम्हाला तीन तीन वेळेला फेट मिळाल्यात. अहो मीच काय ही दोघं पुढं बसले ती पण काढू शकत नाही. तुम्हाला जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लई घाण करायला लागेल, म्हणजे अगदी संभाळंग बंबळंग करायला लागेल. कस कस? संभाळंग बंबळंग. कस? संभाळंग बंबळंग. अरे बारे संभाळंग बंबळंग रप्पळक रप्पळक डप्प
रपळक डंगळंग डक रंड की टकळम डकळम डपळम रपळक डंबळंग डंग सई टपळक 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 जुजुबी टपळक 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 जुजुबी टपळक 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 जुजुबी टपळक 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 जुजुबी टपळक टपळक ही काय जुजबी केले कुछ भी रामबाळांग सापळांग रामबाळांग नाही ती जाऊ दे ही भूत परत येत कधी कधी हे बघा बाई वाड्यावर या असं म्हटलं की ती भूत परत येत आहे मग सांगायचं नाही हा बघा बाई वाड्यावर या काय 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 रपळक टपळक तुला हाणलं पाहिजे रपळक टपळक म्हणून वाड्या कोणाला बोलवलं कोणाला बोलवलं वाड्यावर मी असं कस वाड्या बोलवीन वाड्यालाच वाड्यात कस काय बोलवीन आता गेला तू खपला अरे तू काय सांगितलं होत बाई वाड्यावर या म्हणल्यावर ती भूत येत त्यासाठी टिकटू निळू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार मग ही काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला निळ फुलाचा आवाज एकदम मरतय आज काय झालं का एवढं कसं करतोय बिअरिंग बोल की बिअरिंग पकडायला लागतोय काय करायला लागतंय बिअरिंग पकडायला तिनं पकडलं नको बाबा आंबा गणेश बाकी कवळ दिसते सांच्याला वाड्यावर रानाच्या मायला भाजून खा बाई वाड्यावर या आली एवढं कावर बावर कावून व्हायला लागलं तू आली सुगंध आली आली सुगंध आली ओ पाहुण ही सुगंध आली तरी तुमचं हात खाली ओ फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा नाही तर सुगंध चालली बघा नको सुगंध नका जाऊ तुम्ही पण तुम्हाला खरं सांगू का माझ्याकडे आता पैसेच नाही ती राहिला पैसे नाहीत मग टोपीत काय शिनमाच तिकीट लपून ठेवलं होय हिला कसं काय कळलं टोपीतलं नाही हुशार भूत आहे कुठं मी पैसे लपवा समजा तिला माहिती आहे त्या पटकन काढून पाहुण द्या की लवकर द्या की हुशार भूत द्या ऐका काय टेंब्यात बसायला लागतो मला वाजव वा 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 संपलं होय हा एवढं एवढंच येत निदान शब्द तरी पुरा करायचं आओ बाई 50 रुपये आहेत ती आणि 50 रुपये या रावजी बसा भाऊ पुढं जी जोडला असता तर तुला काही GST लागू झाली असती अहो ते एवढ्या एवढ्या जी मुळं नातं किती बदललं बघितलं अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची तीच नोट वावळणी करून ताटात टाकायला लागली बाय तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात ना काढा की बाय ही पण कळालं तिला तुला म्हणलं ना लय हुशार भूत आहे तिला समज माहित आहे देऊन टाक देऊन टाक काढा नाही तर पॅन्टात हात घालू का हिचा फाटलाय इकडला फाटलाय इकडला काय पाचशेची नोट आहे बसू दे की मला टेंब्यात बसायला टेंब्यात रॅप संपलं
500 रुपये आहे किती बघा की 500 रुपये तिनं फक्त पानच पिकवलंय देताचा पत्ताच नाही आता एक रुपया माझ्या कुठं राहिला नाही नाही राहिला सुगंध चालली बघा जाऊ तिकडे गेली ती खाल्ली माती आता बघ गौऱ्या गौऱ्या तू अजून इथंच इथंच आहे आणि टीचबर बेण गेलं नाही आलं का मला तर बेण म्हणायला लागली ती तुला काय पुढचं नाणं म्हणू अरे बाबा म्हणकी बाई वाड्यावर या असं म्हणकी बाई वाड्यावर या अयो घामानं बदबदलाय पावली द्या नाही तर जाईन मी आल्या पावली माझ्याकडे पैसेच नाही सुगंध चालली गौऱ्या तू अजून येतच बोलची बोलची तू तर तोंड्या बाई वाड्यावर या पाहुण देणार नाही पैसे गौऱ्या तोंड श्वास लागायला लागला पैसे पाहुण देणार नाही पैसे तू तर तोंड बघितलं काय मी आता बाई वाड्यावर या म्हणले तर तुझी बायकोच बोलली अरे भूताकडनं चुका होत असत्यात अशा कशा चुका होत असत्या माझ्या आत्ता धेरात आलं काय तुझ्या बायकोच्या अंगात भूत नाही मग तुझी बुद्धी येते तुझं सगळं पैसे ढापायला नवऱ्याचं सगळं पैसे ढापायला तिनं नाटक केलंय केलंयस का नाही नाटक खरं सांग मी एकटीने नाही केलंय आम्ही दोघांनी मिळून केलंय दोघांनी मग म्हणजे तू मांत्रिक बाबा आहे ना लोकांच्या घरात जाऊन लोकांना लुबाडतोस म्हणतो तुमच्या अंगातलं भूत काढतो म्हणून तू काल एक मूलभूत काढलं म्हणलं हो काढलंच नाही मूलभूत ज्याच्याकडे तू 1000 रुपये लुबाडली ना ती माझा मोठा भाव आहे मग आम्ही दोघांनी ठरवलं तू त्याला 1000 रुपयाला बुस लावला ना आम्ही दोघं पण तुला बुस लावणार म्हणून पडला का नाही भुसकाळ्यात कसा लुबाडलाय आता बस एकदाच राबती तिकीट बापती तिकीट बापती करत हिलेरियस स्टुपेंडो फॅन्टॅबुलस शब्द नाहीयेत आणि स्पेसिफिकली तुम्ही दादा तुम्ही खरं तर शेतकरी आहात तुम्ही शेतातलं पीक गाजवताच आहात आणि त्याचबरोबर रंगभूमीवर चित्रपटांमध्ये गाण्यांमध्ये इथे जे काय रंग भरलेत आणि जी काय मजा आणताय काबिले तारीफ क्या बात आणि खूप खूपच सुंदर खूप सुरेख परफॉर्मन्स झाला जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स तितकाच आवडलाय का प्रसाद रोहित सगळ्यात आधी तुझं या मंचावरती जबरदस्त स्वागत थँक्यू थँक्यू दादा मला मनापासून असं वाटतं की काळूबाळू दादू इंदुरीकर निळूभाऊ फुले प्रकाश इनामदार सतीश तारे या यादीत काही वर्षात तुझं नाव नक्की असेल इन्शाअल्लाह लाजवाब टायमिंग आहे तुझं आणि म्हणजे या पद्धतीचा विनोद करताना सुद्धा एक अत्यंत निरागसता तुझ्या विनोदात आहे कुठेही चिपनेस किंवा बिभत्सतेकडे तुझा विनोद कधीही झुकला नाही आणि त्याबद्दल मला खरोखरच तुझं खूप कौतुक वाटत वनिता तू कहर केलायस आज कहर म्हणजे तुझ्यासाठी मी आत्ता एवढंच बोलू शकतो गौऱ्या बऱ्याच वेळेला विनोदी ऍक्टर हा कुठलाही ऍक्टर पण जास्त करून विनोदी ऍक्टर हा पंचेससाठी खूप हावरड असतो आणि त्या हावरडपणापैकी कधी कधी त्याचं नुकसान होतं कारण त्याला कळत नाही त्याला असं वाटतं समोरचा पंच मारतो म्हणजे आपण पण मारला पाहिजे पण आज तू तो कंट्रोल ठेवलास आणि तू दाखवून दिलंस की तू एक हुशार ऍक्टर सुद्धा आहेस सलाम तुम्हाला तिघांनाही सलाम रोहित मला आधी प्रॉमिस कर की तू या मंचावर पुन्हा पुन्हा येशील आणि नेक्स्ट टाइम अर्धी वाट मी चालत येईन आय प्रॉमिस सर बघा काहीतरी आता म्हणजे हे दोघे तर वेडे आहेतच त्यांच्या वेडेपणात भर घालायला आज तू आलास आणि आम्हाला वेडं करून टाकलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वनी जुजबीचा टॅटू करून घेऊ का मी आता तुझ्यासाठी
फार सुंदर. म्हणजे आज या मंचावर आजपर्यंतचा झालेला उत्तम इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स मी म्हणेन. वा वा, मला भयंकर भयंकर बॉडी लँग्वेजमधला डिफरन्स, आवाजातला डिफरन्स, म्हणजे दोन वेगळ्या व्यक्ती दिसल्या आम्हाला, त्या तू सक्सेसफुली उभ्या केल्यास. गौऱ्या मस्त, तू प्रसाद दादा बोलला त्याच्याशी मी वर्ड टू वर्ड सहमत आहे. आणि कीप इट अप, सुंदर परफॉर्मन्स झाला. जाणून घेऊया आता तुमचे गुण. सई, अकरा गुण. वा वा. प्रसाद, साड्या अकरा. क्या बात है मंडळी, थँक यू सो मच फॉर दिस फन. थँक यू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.